कोपरगाव बस स्थानकात रस्त्याच्या काँक्रीटकरण कामास पुन्हा झाली सुरुवात. सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर बस आकार खडबडून जागे होत काँक्रीटकरण उखडलेला रस्ता पुन्हा फोडून दुरुस्त करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी बस आगारात या कामाची पाहणी करून आगार तसेच व्यवस्थापक यांचे आभार मानले आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. मात्र हे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे प्रवाशांना येथील धुळीचा सामना करावा लागत असल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सर्व कामे पुन्हा करून प्रवाशांना दिलासा द्यावा आणि निकृष्ट काँक्रीटकरण व धुळीने माखलेले बस आगार धूळमुक्त करावे यासाठी लक्षवेधी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत आज रोजी कोपरगाव बस आगारात निकृष्ट काँक्रीटकरण फोडून ते पुन्हा व्यवस्थित व दर्जेदार करण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी या कामाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी करत आभार मानले आहे. उद्घाटन 6 एप्रिल रोजी झालं. त्यानंतर 4 दिवसापूर्वी मी कोपरगाव एसटी स्टँडवरती धुळीमध्ये लोळण्याचं आंदोलन केलं होतं आणि धमकी दिलेली होती की जोपर्यंत तुम्ही धुळमुक्त कोपरगाव एसटी स्टँड करत नाही तोपर्यंत मी या धुळीमध्ये लोळत राहणार म्हणून. हे जे काँक्रीटीकरण आहे एकदम निकृष्ट दर्जात झालं होतं आणि एसटी गेली की हे उखडलं जात होतं, याच्यावरून धूळ उठत होती. आज एसटी महामंडळाने हे काँक्रीट फोडून पुन्हा करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी आभार मानतो की जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जे जेवढं निकृष्ट आहे ते सगळं निकृष्ट काढून उत्कृष्ट करण्याचं काम एसटी स्टँडनी करावं हीच अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीने जर झटपट कामं केली आणि झटपट जर निर्णय मिळालेत तर जनता खरंच खुश होईल. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.